नमस्कार, मी सुनीता फाल्गुने, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीजची चेअरपर्सन. गेल्या 2.5-3 वर्षापासून शेतकऱ्यांबरोबर काम करते आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांशी बरोबर काम करताना किंवा छोट्या उद्योजकांबरोबर काम करताना त्यांना येणाऱ्या अडचणी म्हणजे मार्केट, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी हा त्यांचे मोठे प्रश्न होते. याच प्रश्नांना घेऊन मी आज इथे 120 उद्योजकांना आणि शेतकऱ्यांना घेऊन मलेशियाला आले आहे. फार मनापासून आनंद होतो आहे की इतके जण आज पहिल्यांदाच चेंबरच्या प्लॅटफॉर्मवरून एखाद्या विदेशी दौऱ्यावरती आलेले अभ्यासासाठी. आणि खूप मनापासून सांगायला बरं वाटतं आहे की या 120 जणांनी अत्यंत मनापासून पूर्ण एक्झिबिशनला व्हिजिट केलेली आहे. नवीन नवीन इथे काय अपॉर्च्युनिटी त्या शोधून काढलेल्या आहेत. आपण भारतात जाऊन काय देऊ शकतो, त्यांच्याकडून आपल्या भारतातल्या लोकांचे काय प्रॉडक्ट आपण इथे विकू शकतो याच्यावरती त्यांनी अभ्यास केलेला आहे. नवीन नवीन आयडिया आहेत ते शोधून काढतात. ते त्याच्यातल्या बऱ्याच सक्सेस स्टोरी पण आहेत आणि खूप मनापासून आनंद वाटतो की मलेशिया हा देश सर्वात जास्त इथून ऑइल विकलं जातं. पण आमच्या याच ग्रुपमधल्या एक व्यक्ती असे आहेत की ज्यांनी इथे येऊन त्यांना ऑइल विकलेलं आहे, अशा पण सक्सेस स्टोरी याच्यामध्ये घडलेल्या आहेत. तर माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची बाब आहे. चेंबरच्या प्लॅटफॉर्मवरून पण खूप आनंदाची बाब आहे. आणि या सगळ्यामध्ये आमच्या अध्यक्ष संतोषजी मंडलेचा यांनी जो सपोर्ट केला आणि हे डेलिगेशन येण्यासाठी जी मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मानते. सर्व डेलिगेशनचे पण मनापासून आभार मानते. त्यांनी जो सपोर्ट केला मला पूर्ण आनंद आणि खात्री आहे की इथून गेल्यानंतर ते चांगले सक्सेस मिळवतील. धन्यवाद. गुड इव्हनिंग, आय एम अमीरा कुलकर्णी. आय एम बेसिकली वी आर इन टू फार्मिंग अँड वी हॅव अ पोल्ट्री बिझनेस. सो हिअर आय फेल्ट दॅट देर इज लॉट ऑफ सी फूड अवेलेबल and we don't have as much in India, so tachat mala asa vatla we can import seafood and market it in India. That is one thing that I realized. And the second thing is they don't have any fresh vegetables, fresh fruits here, so we can and we have ample of it in India, so we can provide them here, so it can be a good trade overall. So that's what I found in this exhibition. So thank you. Namaskar. मी बाळासाहेब दत्तात्रय सोळंकुरे पाटील, पुणे. बुदरगड नॅचरल फार्मर प्रोड्यूस कंपनी ही आहे. मी कंपनीचा चेअरमन आहे. या महाराष्ट्र ॲग्रिकल्चर फार्मर प्रोड्यूसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऑर्गॅनिक फार्मिंग काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा माल घेऊन प्रोड्युसिंग प्रोसेसिंग करून त्याची माहिती घेण्यासाठी मलेशिया एक्झिबिशनला मी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर्स सेंटरच्या माध्यमातून मलेशियाच्या एक्झिबिशनमध्ये भाग घेतलेला आहे. तर या एक्झिबिशनमध्ये आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे, जेणेकरून आपल्याकडे जे वेस्टेज जे फूड्स जातं, अन्न जातं, त्याच्यावरती प्रक्रिया करून एक चांगल्या प्रकारचं फूड निर्माण करण्याचं काम आपण ह्या एक्झिबिशनमधून घेऊ शकतो. आणि हे एक्झिबिशन व्यवस्थापन आणि चांगली सोय केलेली आहे. टूर व्यवस्थापन पण चांगली केलेली आहे, जेवणाची व्यवस्थापन पण चांगली केलेली आहे, राहण्याची पण चांगली केलेली आहे. आणि या ठिकाणचं सगळं ज्ञान आणि अनुभव बघून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होईल असं मला वाटतं. नमस्कार, मी बाळासाहेब सोळंकुरे पाटील, पुणे. बुदरगड नॅचरल फार्मर प्रोड्यूस कंपनीचा मी चेअरमन असून मी महाराष्ट्रातील ऑर्गॅनिक फार्मिंग कन्सल्टिंग त्याचबरोबर फूड प्रक्रिया आणि प्रोसेसिंगसाठी काम करत आहे. तरी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या मलेशिया आंतरराष्ट्रीय फूड प्रक्रिया प्रदर्शनामध्ये या ठिकाणी मी सहभाग घेतलेला आहे. या सहभाग घेतल्यानंतर ह्या मलेशियाला आल्यानंतर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने जे काही नियोजन केलेलं आहे ते अत्यंत योग्य आणि चांगलं आहे. या एक्झिबिशनमध्ये खूप काही पाहण्यासारखं आहे, ज्याच्यापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना व अन्न प्रक्रिया उद्योगाला खूप मोठी चालना मिळेल. आणि असाच सहभाग महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने घेतल्यामुळे आज या ठिकाणी खूप शेतकरी आणि खूप प्रोसेसिंग करणारे युनिट्सचे चेअरमन प्लस MD आलेले आहेत. आणि याचा फायदा नक्कीच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना होईल. नमस्कार, मी गणेश सतार. पेशाने मी एक बँकिंग व्यावसायिक आहे, तसेच कौटुंबिक आमचा किराणा असा व्यवसाय आहे. तर तोच ट्रेडिशनल व्यवसाय पकडताना आता सध्या असं दिसतं आहे की टॅक्सेशनच्या बी काही गोष्टी बदलल्या आहेत,
तर त्याच्याने आपलं उत्पन्न म्हणजे नफ्यातलं उत्पन्न घटलेल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्याच्यासाठी आपण काहीतरी न्यू ट्रेंडमधील बिझनेस हे ग्रॅब करायला पाहिजे. त्याच्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने ही अतिशय सुवर्ण संधी चेंबर्सच्या सर्व मेंबर्सला उपलब्ध करून दिलेली आहे. एक विदेश दौरा आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं जे व्हॅल्युएबल एक एक्सपोचा अनुभव आपल्याला देण्यात आलेला आहे, त्याची किंमत ही आपण केलेल्या पेड केलेल्या पैशात आपण नाही त्याची गणनाच नाही करू शकत, इतका अतुल्य आणि अमूल्य असा हा अनुभव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर चेंबर्सचे जे व्हॅरियस ॲक्टिव्हिटीज आहेत, असं एकही चेंबर्सच्या वतीने असं एकही जे आपण म्हणतो त्याला की एकही प्लॅटफॉर्म असा नाही की तो आपल्याला वर्थलेस समजलं. एव्हरी अँड ईच टास्क इज अ व्हेरी व्हॅल्युएबल विच इज परफॉर्म बाय महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स. थँक्यू. नमस्ते, माय सेल्फ अमोल मोडक. आय एम व्हेरी थँकफुल फॉर महाराष्ट्र चेंबर्स बिकॉज इट हॅज गिवन अपॉर्च्युनिटी टू अस दॅट वी कॅन कम हियर इन मलेशिया अँड वी फाइंड आउट सच अ गुड एक्झिबिशन हियर. सो वी कॅन क्रिएट अ न्यू अपॉर्च्युनिटी इन ॲट अवर लोकेशन अवर प्लेस नासिक. सो आय एम व्हेरी थँकफुल फॉर महाराष्ट्र चेंबर्स, मंडलेचा सर, फाल्गुनी मॅडम. सो थँक्यू. नमस्कार, मी मुकुंद होळकर. नमस्कार, मी मुकुंद होळकर. आमचा सर्व हा ग्रुप आम्ही नाशिकहून आलेलो आहोत. आम्ही इथे माझ्या आमची स्वतःची एक वायनरी, आम्ही प्रत्येकाचा एक सेपरेट उद्योग आहे. आम्ही बऱ्याच दिवसापासून एक नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला मिळाली पाहिजे ह्या विवंचनेत होतो. परंतु मला या ठिकाणी थँक्स द्यायला आवडेल की संतोषजी मंडलेजी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने आम्हाला ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आणि जगाच्या पाठीवर ज्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्या आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. निश्चितपणानं आम्हाला आमच्या बिझनेसमध्ये नवीन प्रोग्रेस करता येतील, निश्चितपणे नवीन टेक्नॉलॉजी आम्हाला आमच्या बिझनेसमध्ये आणता येईल. मी खरं मनापासून या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. प्रामुख्याने संतोषजीचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त केले पाहिजे, त्यांनी एवढी छान संधी आम्हाला या एक्झिबिशनच्या निमित्ताने उपलब्ध करून दिली. निश्चित त्यांना मनापासून अभिवादन. आणि या निमित्ताने एक चांगले बिझनेसमधले लोक महाराष्ट्रातले आज आमच्या जवळ आले. आम्ही एकमेकाला जर असं एकमेकाला प्रमोट करत गेलो तर निश्चित आमचे एकमेकाचे बिझनेस आम्ही एकमेकाला प्रमोट करत राहू आणि एक वेगळी संधी आपल्या महाराष्ट्रातच आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. मनापासून सगळ्यांचे या चेंबर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे धन्यवाद, आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. मलेशियात येऊन जी आम्हाला संधी मिळाली तर ती संधी खूप चांगल्या प्रकारे मिळाली, कारण एक लेडीज महाराष्ट्रातच बिझनेस शोधत असते तर काहीतरी आगळं वेगळं पाहायला मिळालं. महाराष्ट्र चेंबर्सने जे दिलं तर ते अगणित प्रेम दिलं. आधी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना इकडे 120 लोकांना एकत्र आणलं आणि त्यांना एक आपलं करून त्यांचा बिझनेस पण त्यांनी डिस्पोज केला, त्याबद्दल खूप महाराष्ट्र चेंबरचे आभार. आणि त्यानंतर इथे जे आम्ही बघितलेलं आहे तर इथे काही मशनरीज आहेत, त्या मशनरीज तिकडे आम्हाला इंडियात नाही पाहायला मिळाल्या. त्या 3-4 मशनरीजचा शोध आम्ही घेतला तर मला एक मशनरीचा डील करायचा आहे आणि तो बिझनेस मी नक्कीच महाराष्ट्रात घेऊन जाणार आहे आणि तो बिझनेस महाराष्ट्रासाठी अगणित ठरेल असं मला वाटतं आहे. त्यामुळे माझ्या सर्व 120 बंधू आणि भगिनींचं मी आभार मानते की टूरमध्ये सगळ्यांनीच एकमेकांना साथ दिली आणि सर्वांनी आपलं कुटुंब बनवून एकत्र येऊन सगळ्यांची हशी मजाकने ट्रीप संपन्न करताय, त्याबद्दल पण सर्वांचे आभार आणि थँक्यू व्हेरी मच. कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, चेअरपर्सन सुनीता मोडक. आम्ही महाराष्ट्रात महिलांवर काम करतो तर ते अनेक बिझनेस आम्ही थाटतो आहे, त्याच उद्देशाने मी इकडे आले होते. थँक्यू. नमस्कार, मी जयश्री जाधव. मी लोकपंचायत संगमनेर येथून आलेली आहे. मला ह्या मलेशिया टूरमध्ये कालपर्यंत थोडंसं कन्फ्युजन होतं, पण आज बऱ्यापैकी मला माझ्या काम करण्याशी लिंक असलेले लोकांशी माझी भेट झालेली आहे. आणि माझा उद्देश हा आहे की आपल्याकडे जे शेतकरी पिकवतात त्यांना योग्य मार्केट मिळण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो थोड्याफार प्रमाणात माझा इथे लिंक होईल असं मला वाटतं आहे.
त्यामुळे मी सॅटिस्फाय आहे आणि मी महाराष्ट्र चेंबरचे धन्यवाद देऊ इच्छिते, कारण की मला सगळेजण नवीन होते पण मला आज असं वाटते की मी माझ्या फॅमिली मेंबर्सबरोबरच इथे आलेली आहे आणि खूप यशस्वी टूर ही होऊ शकते. धन्यवाद. नमस्कार, मी सुनीता यादव, फाउंडर अँड प्रेसिडेंट निदिशा फाउंडेशन. मी या एक्झिबिशनमध्ये येण्यामागे उद्देश हा होता की आपल्याला नाशिकमध्ये किंवा आपल्या नेटिव्ह प्लेसमध्ये एखादं कुठलं तरी युनिट सुरू करून ॲज अ बिझनेस वुमन म्हणून आपण काय करू शकतो हे सर्च करायचं, आणि त्याच्यासाठी फार मोठी संधी मला मिळाली. इथे येऊन बऱ्याच प्रकारची मशनरी पाहिली, वेगवेगळे उद्योग पाहिले, जे की मी खूप कन्फ्यूज होते की मला काहीतरी करायचं आहे पण काय करायचं आहे. तर त्याच्यामध्ये मला इतकं चांगलं मार्गदर्शन, सगळेच हे फूड आणि याच्याशी संबंधित सगळे प्रॉडक्ट आणि सगळ्या मशनरी एका ठिकाणी मिळाल्या, आणि ज्याच्या आम्हाला जो प्रॉब्लेम येत होता लँग्वेज बॅरियर तो पण इथे चांगल्या रीतीने ओव्हरकम झाला. कल्याणी संस्थेला अटॅच असल्यामुळे त्यांचाही मला भरपूर फायदा झाला, आणि यापुढे मी जे करणार आहे तर ते कटिंग आणि चॉपिंगचं जे युनिट आहे त्याच्यामध्ये मी जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. बघू आता याचा जीवनात किती उपयोग होईल, परंतु इथे येऊन जे काही नॉलेजमध्ये भर पडली आहे ती जीवनात नक्कीच भरपूर उपयोगी पडेल. थँक्यू. आम्ही विलास शिरोरे कळवण मी विलास शिरोरे ट्रस्टी आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा, आणि माझी हरिओम ऑइल मिल कळवणला इडिबल ऑइल्सचा व्यवसाय आहे. तर मी अपॉर्च्युनिटी शोधायला आलो होतो मलेशियाला की आपण पॉमोलिन ऑइल, जे मलेशियाचं मोठं सर्वात जास्त पीक आहे, त्याच्यावर आपण काय इथं कशा पद्धतीने इम्पोर्ट करू शकू. आणि मी इथल्या परवा आमची जी मीटिंग झाली इथल्या ऑर्गनायझरशी, तर त्यांनी मला एक गव्हर्नमेंट एजन्सीची भेट घालून दिली. आणि काल सायंकाळी आमची जेव्हा मीटिंग झाली तर त्यांनी असं सांगितलं की जेवढे आम्ही पॉमोलिन ऑइल आम्ही असं कस्टमर शोधतो आहे की दे संपूर्ण स्लज जो येतो दे कॅन वी कॅन गिव टू एनी रिलायबल पर्सन, म्हणजे त्यांना असे एक असे पर्सन शोधत होते की थ्रू एनी चेंबर ऑफ कॉमर्स, बिकॉज असं त्यांना पर्सनली कोणाशी बिझनेस करण्यात इंटरेस्ट नव्हता, बट थ्रू एनी चेंबर ऑफ कॉमर्स असं ते शोधत असताना आमची त्यांच्याशी भेट झाली. आणि पुढचं जे काही निगोशिएशन्स वगैरे असणार आहे ते आमच्या थोड्याच दिवसामध्ये त्यांच्याशी होणार आहे. आणि एकंदरीतच ह्या एक्झिबिशनमध्ये येण्याचा जो उद्देश होता तो मला वाटतं सफल होतो आहे. आणि माझ्याबरोबरच इतरांनाही या व्यवसायामध्ये ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल पुढं जाऊन आपल्याला रिफाईन करणं किंवा त्या टेक्नॉलॉजी जी काही आहे रिफायनरीची ती सगळी मदत करायला इथली जी मंडळी ती आपल्याला तयार आहेत मला वाटतं ह्या एक्झिबिशनमधून. आणि दुसरा एक गोष्ट, आमच्याकडं जो मोठ्या प्रमाणावर कांद्याचं उत्पादन होतं तर त्याच्यासाठी काय मार्केट आहे त्याचाही आम्ही अभ्यास करत होतो, आणि त्याच्यासाठी काही एजन्सीज आम्हाला भेटलेल्या आहेत. तर निश्चित मला या एक्झिबिशनपासून फायदा होतो आहे आणि निश्चित होत राहील हे पुढेही, कारण ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्र चेंबरने ह्या पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे मला असं वाटतं की या सगळ्यांनाच त्याचाही फायदा होईल. धन्यवाद. मी सुचेता प्रतापे, ऑर्गॅथमा ऑर्गॅनिक सायन्स प्रायव्हेट लिमिटेड सुरूर या कंपनीची चेअरमन. आम्ही लाकडी घाणाच्या तेलाचं उत्पादन करतो, मॅन्युफॅक्चरर आहे आम्ही. आम्ही इथे MCCI तर्फे आलो आहे आणि मलेशिया टूर करायची, म्हणजे आम्हाला काहीतरी एक्सपोर्टला चान्स असेल या बिझनेससाठीच आम्ही बाहेर पडलो आहे. ॲक्च्युअल जर बायकांसाठी लेडीजसाठी बघितलं तर त्या जन्मापासूनच मॅनेजमेंट गुरु असतात त्या, पण जर आता जर त्या MCCI आणि ते जन्मतःच ते गुण असल्यामुळे त्यांचे पण फक्त बाहेर पडत नसतात ते गुण, पण MCCI अशी संधी दिल्यामुळे फक्त घराबाहेरच नाही तर आम्ही देशाबाहेरसुद्धा आलो, आणि त्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली. इथे येऊन आम्ही बघितलं वेगवेगळ्या प्रकारची भरपूर टेक्नॉलॉजीज आहेत, ॲडव्हान्स मशिनरीज आहेत, तर त्याचा आम्हाला पॅकिंगसाठी किंवा अजून आम्हाला बाकीचं जे लागतं ज्या मशिनरीज म्हणजे फिलिंगसाठी पॅकिंगसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, आणि त्यासाठी आम्ही बघतोच आहे. प्लस आम्हाला आत्ताच एक 10 लिटर जवस तेलाची पण आम्ही ऑर्डर घेतली, म्हणजे फ्लॅक्सीड ऑइल, इथे पाम तेल आहे. सो आम्हाला इथे जरा थोडंसं आमच्यासाठी अवघड होतं, पण तरी पण आम्ही इकडे टॉपअपसाठी जे लागतं फ्लॅक्सीड ऑइल तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. सो ती आम्हाला मिळेल हे MCCI झालं आणि म्हणून आम्ही त्यांचे खूप आभार मानतो.
नमस्कार, मी श्याम दातार, ऑर्गात्मा ऑर्गॅनिक सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम बघतो आहे. लाकडी गाण्यावरच्या तेलाचा पारंपरिक धंदा जो मरण पावला होता त्याला आम्ही इंडस्ट्रीच्या स्वरूपात पुढं आणलं होतं आणि साता समुद्रापार कुठेतरी आम्हाला एक लॉन्चिंग पॉईंट हवा होता. तर पहिल्यांदा आम्ही दुबईमध्ये एक कार्यक्रम घेतला, दुबईमध्ये लॉन्चिंग झालं, नंतर पहिला लॉट ऑस्ट्रेलियाला गेला आणि आज आम्ही मलेशियामध्ये जो तेल आपल्याला आपलं तेल पाम ऑईल आपल्याला निर्यात करतो आहे भारताला, त्या तेलात आपल्या मातीतलं कोणतं तरी तेल घालायचं या हिशोबाने आम्ही इथं आलो होतो. आणि चेंबर ऑफ कॉमर्सच्या सगळ्या लोकांबरोबर राहून तो एक कॉन्फिडन्स प्रत्येकाला मिळतो. आणि हे जे एक्झिबिशन होतं, या एक्झिबिशनमध्ये आम्ही भरपूर काही काही नवीन नवीन गोष्टी शिकल्या, नवीन क्लायंट्स पण आम्हाला मिळतील. आज 10 लिटर तेल हे आम्ही भारतातनं इथं आणून फायनल केलं, विकायचा प्रयत्न झाला आहे आणि अशाच नवीन नवीन घडामोडी पुढे घडतील. माझ्याबरोबर आलेले सगळे बिझनेसमन वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये बिझनेस करतायत, प्रत्येकाला इथे संधी आहेत. आणि चेंबर ऑफ कॉमर्सनी जे सपोर्ट दिला आहे, हा सपोर्ट बाहेरच्या देशामध्ये आल्यानंतर फार महत्त्वाचा राहतो आणि हा सपोर्ट जर प्रत्येकाला मिळाला तर खरोखर देशामधलं निर्यात ही चांगल्या पद्धतीने वाढेल. आणि मी शुभेच्छा देतो किंवा आवाहन करतो की मॅक्झिमम लोकांनी चेंबर ऑफ कॉमर्सबरोबर निरनिराळ्या ठिकाणी आपण जावं, वेगळ्या वेगळ्या देश पादाक्रमण करावेत आणि आपल्या भारतातल्या सगळ्या मालाला जगामध्ये सगळीकडे मागणी आहे, फक्त प्रॉपर ठिकाणी आपण पोचत नाही म्हणून आपण मागं राहतो. पण चेंबर ऑफ कॉमर्सनी हे आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं आहे की जिथं आपण जाऊन हातोडा घालायला पाहिजे तिथंच बरोबर हातोडा घातला तर रिझल्ट फट दिशे मिळतात आणि तसं प्रत्येकालाही संधी उपलब्ध करून द्यावी. पण आजचा हा टूर आमच्या दृष्टीने फॅन्टॅस्टिक होता, खूप छान अनुभव आम्हाला या ट्रीपमुळे आले आणि धंदा वाढायला आम्हाला निश्चितच मदत होईल आणि पारंपरिक धंदा हा देशाच्या बाहेर पोचवायचं आम्हाला काम करायचं आहे, त्याला नक्कीच ह्याचा हातभार लागेल. धन्यवाद. मी किरण पंढरनाथ कोटावदे, श्री गुरुकृपा ट्रेडिंग कंपनी पिंपळनेरचा डायरेक्टर आहे. आमच्याकडे बेसिकली शेतीतून निघणारे जे नागली आहे, मकई आहे, सोयाबीन आहे, अन्नधान्य आहे, याच्या संदर्भात मला इथं काहीतरी शोध घ्यायचा होता. मशिनरी म्हणा किंवा ते गुड्स मी इथं एक्सपोर्ट करू शकतो अशा हिशोबाने माझं येण्याचं नियोजन होतं. तर बऱ्यापैकी इथं मला काही मशिनरी आवडल्या आहेत तर मी त्याच्याशी बोलणं झालं आहे माझं, तर त्यानिमित्त मी त्यांच्याशी प्रयत्न करून पुढे माझा व्यवसाय अजून वाढवण्याचा प्रयत्न करेल. चेंबर ऑफ कॉमर्सचे या गोष्टीसाठी मी धन्यवाद मानतो, मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. हॅलो, मी कल्याणी मोडक कुलकर्णी, कल्याणी बौद्धेश सेवाभावी संस्थेची मी खजिनदार आहे. आजकाल सगळ्यांनाच आमची जी काही नवीन जनरेशन आहे तर त्यांना बिझनेस करण्याची खूप उत्सुकता आहे आणि महाराष्ट्र चेंबर्सने जे काही सगळ्यांना एकत्र येऊन आपल्या इंडियातले सगळे लोक एकत्र येऊन मलेशियामध्ये जी काही विचारांची देवाणघेवाण किंवा न्यू टेक्नॉलॉजीची देवाणघेवाण केली त्यामुळे मला ती खूप काही आवडलेली आहे. बिझनेस ही अशी गोष्ट आहे की ती नुसती आपण एकट्यानेच करून किंवा आपल्याच लोकांकडे बोलून नाही होत तर वेगळ्या देशात येऊन त्यांच्या टेक्नॉलॉजीज काय आहे किंवा त्यांची इंटरॅक्ट करण्याची मेथड काय आहे ती शिकलं तर नवीन नक्कीच आमच्या नवीन उद्योजक जे काही तयार होत आहे तर त्यांना नक्कीच खूप छान फायदा होईल आणि होतो पण आहे. मी खूप सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीज इकडे बघितल्या आणि आपल्या इंडियातले लोक ज्यांना भेटली नव्हती त्यांना इकडे येऊन सगळ्यांना भेटले आणि मला खूप छान प्रकारे त्यांच्या काही पद्धती आहे त्या कळाल्या आणि ते माझा बिझनेस करताना नक्कीच त्याचा फायदा होईल अशी मी आशा बाळगते आणि थँक्यू टू ऑल ऑफ यू. नमस्कार, मी रावसाहेब रकीबे, आमचे मित्र कमलेश उशीर आणि श्री देवांग ठाकूर असे आम्ही तिघंजण आलेलो आहोत. आम्ही सध्याच्या आहेत, आम्ही रिसेंटली इंडस्ट्रियल फील्डमध्ये आहेत. मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आहेत, आमचे कमलेश ॲटोमोबाईल्समध्ये आहे पण आणि देवांग ठाकूर हे जे आहेत हे इलेक्ट्रिकलमध्ये आहेत. गेल्या 3 ते 4 महिन्यापूर्वी आम्ही चांदवड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन सीमा या नावाने आमचा ग्रुप आहेत. आम्ही चांदवड तालुक्यातल्या शेती उद्योगात किंवा शेती या प्रॉडक्टवरती काहीतरी काम करावं असं विचारतो आणि योगायोगाने ही संधी आली. जास्त स्पेसिफिकली आम्ही कांदा ह्या विषयावरती काम करायचं ठरवलं आहे. कांद्याचं प्रोसेसिंग आहे, कांद्याचं स्टोरिंग आहे आणि सप्लाय डिमांडमध्ये जे लोकांना त्रास होतात त्याच्यावर काही काम करता येईल का असा आम्ही विचार करत होतो. त्याच वेळेला आम्हाला ही संधी मिळाली आणि काय प्रॉडक्ट आहे, ॲग्रीवरती काय काय पदार्थ बनतात, त्याची प्रोसेस काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघायला आलो. इथं जवळपास 5 ते 7 देशातले म्हणजे जगभरातले लोक आहे पण 7 देशातले मेजर लोक आहे. त्यांचे पदार्थ करण्याची पद्धत ह्या गोष्टी खूप चांगल्या वाटल्या.
स्पेसिफिक प्रॉडक्ट एवढ्या वेळामध्ये मिळणं जरा मुश्किल आहे, पण जी महाराष्ट्र चेंबर्सनी आणि आपल्या ज्या MOU झालं त्या पार्टनर्सनी जे ॲश्युरन्स दिलं की आज आम्ही ज्या लोकांशी इथे कम्युनिकेट करू पुढे जाऊन त्याचं ऑथेंटिकेशन ते लोक करणार आहे, आणि ह्या ऑथेंटिकेशनचा फायदा पुढे जाऊन व्यवसाय करताना जो विश्वास निर्माण होणार आहे तो खूप महत्त्वाचा राहणार आहे याच्यामध्ये. म्हणजे खरं सांगायचं तर 2 दिवसामध्ये मिळत नाही, पण जे कळलं आणि त्याचा जो ह्या बिझनेसचा फायदा MOUच्या दृष्टीने आपल्याला पुढे होणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं ह्या सगळ्यांना पुढे जाऊन ह्या इथल्या लोकल लोकांनी जो आपल्याला ॲश्युरन्स दिलेला आहे श्युअरिटीचा किंवा कॉन्फिडन्स इथल्या लोकांना जस्टिफाय करणं किंवा त्यांना लोकेट करून देणं, त्यांची ऑथेंटिसिटी चेक करणं, ह्या गोष्टी जर आपल्याला मिळाल्या तर आपण तिथे बसूनही खूप चांगलं कम्युनिकेशन करू शकतो आणि आपले प्रॉडक्ट ह्या मार्केटमध्ये आणायला आपल्याला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजी आणि प्रॉडक्ट खरोखर खूप चांगले होते आणि ह्या ऑर्गनायझेशन ह्या मीटिंगचा किंवा आपल्या व्हिजिटचा मुद्दा पुढे जाऊन या लोकांना लॉंग टर्मसाठी खूप फायदा होईल असं मला वाटतं. नमस्कार नमस्कार, मी संजय बगे. नमस्कार, मी संजय बगे. माझा धनलक्ष्मी मार्केटिंग अँड ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. याच्या अगोदरसुद्धा मी चायनामधनं बऱ्याचशा मशिनरी भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता जो मला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्ससोबत जो एक व्हिजिट करण्याचा मौका मला जो मिळाला, याच्यातून मला आता आपल्या ग्रामीण भागामध्ये जे सोयाबीनचं उत्पन्न आपल्याला मिळते त्याच्यामध्ये प्रोसेसची एक मशिनरी बघितली, त्याच्यामधून सोया दूध, सोया पनीर वगैरे आज चांगलं डिमांड आपल्या भारतामध्ये राहील आणि ही संधी मला महाराष्ट्र चेंबरने उपलब्ध करून दिली आणि ती आज ग्रामीण भागापर्यंत प्रत्येकापर्यंत ती मशिनरी पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल आणि या संदर्भातून संतोषजी मंडळीच्या अध्यक्ष हे मला सहकार्य करतील ती मशीन भारतापर्यंत आणण्याचे, त्याबद्दल मी त्यांचे अगदी मनापासून आभार मानतो. जय हिंद. बाळासाहेब सोळंकरे पाटील, महा FCO फार्मर प्रोड्यूस कंपनीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातून स्मार्टचे डायरेक्टर डॉक्टर पांढरे सरांच्या माध्यमातून मी कार्य करत आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये 14 फार्मर प्रोड्यूसच्या माध्यमातून मी काम करत असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भाजीपाला, फ्रूट, ऊस, अनेक बागायत पट्ट्यातील अनेक उत्पादनं भरपूर मोठ्या प्रमाणात होते. तरी आता महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या माध्यमातून जे स्मार्टच्या अंतर्गत फार्मर प्रोड्यूस कंपनीचला स्कोप देण्याचं काम जे केलेलं आहे त्या माध्यमातून मी रेशिडू फ्री ऑर्गॅनिक फार्मिंग प्रोडक्ट याच्यावरती मी सल्लागार असून माझी स्वतःची बुदरगड नॅचरल फार्मर प्रोड्यूस कंपनीसुद्धा स्थापन केलेली आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर मला जे काही मशिनरीबद्दल जी माहिती पाहिजे होती तीही मिळालेली आहे. दक्षिण कोरियाची जी मशीन आहे त्याच्याबद्दल माझं 99% फायनल झालेलं आहे आणि याच्यातून जे डाळिंबाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, फणसाचं जे मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, हळदीचं माझ्याकडे होतं, याच्यावरती प्रोसेडिंग आणि प्रोसेस करून नक्कीच माझ्या महाराष्ट्रातल्या आणि मी ज्या काम करत असणाऱ्या फार्मर प्रोड्यूस कंपनीच्या सर्व शेतकऱ्यांना या माध्यमातून महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सनी जे काही मला संधी दिलेली आहे या सर्वांना मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो आणि या ठिकाणच्या संधीचा फायदा मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देऊ इच्छितो. धन्यवाद. मी दिवाकर राजाराम रत्नापारखी, माझं स्पॅट टेक्निकल सिस्टम्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंबाडला युनिट आहे आणि बेसिकली आमचा फेब्रिकेशनचा व्यवसाय आणि फूड इंडस्ट्रीमध्ये काम करायचं खूप पूर्वीपासून म्हणत होतं, कारण आपल्या 130 कोटी जनतेला फूड ही अव्ययात लागणारी गोष्ट आहे आणि त्याचं भरपूर स्कोप आपल्या देशात आहे. त्या दृष्टीने काहीतरी करायचं इच्छा असतानाच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने हे संधी उपलब्ध करून दिली. कुलकर्णी सरांनी त्यात खूप मेहनत घेऊन हा जो कार्यक्रम अरेंज केला त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आणि इमिजिएटली आम्ही नाव नोंदवून इथे आलो. इथे विविध प्रकारचे फूड प्रोसेसिंगचे युनिट्स बघितले, काही स्ट्रॉबेरी ड्राय करून त्याचे चिप्स बनवल्याचं बघितलं, काही पोटॅटोचे बघितले आणि डाळिंबाचं पण बघितलं मशीन. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे, त्यातलं काय आपल्याला फायदेशीर होईल त्याचा मी अभ्यास करून कुठली तरी गोष्ट त्यातली नाशिकला सुरू करायचा माझा विचार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मी गणेश सतार कळवणून. ठीक आहे. या एक्झिबिशनमुळे माझ्या असलेल्या ट्रेडिशनल बिझनेसमधून मला एक डिजिटलायझेशनकडे पाय एक पाय वाटचाल करण्यासाठी जे महत्त्वाचं मला वाट मिळा जी रस्ता मिळालेला आहे तो या फक्त या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या दृष्टीने या एक्झिबिशनद्वारे तो मला मिळालेला आहे आणि त्याचा मला पुरेपूर फायदा घेईल आणि घेता येईल ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल. मी अतुल संघवे
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मी 25 वर्षापासून ह्या ह्याचा मेंबर आहे, परंतु ह्या वर्षी ही जी संधी उपलब्ध करून दिली गेली ह्या संधीमुळे आमचा एक्सपोर्टचा जो काही व्ह्यू आहे तो एकदम बदलला आणि इथल्या लोकांशी टायअप करण्याची एक संधी उपलब्ध झाली, हाच ह्या एक्झिबिशनचा आणि ह्या टूरचा फायदा आहे. थँक्यू. मी दिलीप परदेशी बायोफॅक्ट इंडिया एंटरप्राइजेसला रिप्रेझेंटेट करतो. आमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे पपेन, त्या प्रॉडक्टसाठी आम्ही आलो होतो, परंतु आमच्या प्रॉडक्टसाठी फारसं जरी काही आम्हाला मिळालेलं नसलं तरी या ठिकाणी असे खूप खूप प्रॉडक्ट आहेत का जे आपण भारतातून मलेशियाला एक्सपोर्ट करू शकतो. एकंदरीत तिथं बघण्यात आलं की इथं पाम ऑइल आणि तांदूळाशिवाय फारसं काही दिसत नाही, बाकी सगळे प्रॉडक्ट अगदी सोयाबीनपासून कांद्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला एक्सपोर्टची संधी मलेशियामध्ये आहे, ती आपण घेऊ शकतो. या पलीकडे इथे काही छान प्रॉडक्ट बघायला मिळाले. जिंजर बियर एक नवीन प्रॉडक्ट आहे, नवीन कन्सेप्ट आहे, तो एक छानपैकी बघायला मिळाला, तो आपल्याकडे डेव्हलप होऊ शकतो भारतामध्ये. इथं एक सोया प्रोटीन सोया मिल्क एक आपल्याकडे जे सोया मिल्क बनवतं आणि इथं जे बनवतं त्यात खूप मोठा फरक आहे, तोसुद्धा एक छान ब्रँड आहे, त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. हा एक्झिबिशनमध्ये चांगला अनुभव मिळाला. ओके, थँक्यू. आम्ही नॅचरल ॲग्रोच्या टीममधनं आलो आहोत. नॅचरल ॲग्रो मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने आम्हाला इथे घेऊन आलेत. तर खूप सारं नवीन टेक्नॉलॉजी आम्ही पाहिलं आणि बऱ्याच लोकांसोबत आमचं इंटरॅक्शन झालं आणि नवीन गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या, आपण कुठे कमी पडतो त्याही गोष्टी आम्हाला समजल्या. इम्प्रूव्ह करण्यासाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, बिझनेस वाढवण्यासाठी खूप हा चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि बरेच बायर्स पण आम्हाला इथे मिळाले आणि पॉझिटिव्ह रिप्लाय आहे त्यांच्याकडनं. वी आर थँकफुल टू मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, स्पेशली द प्रेसिडेंट मिस्टर संतोष मंडलेच्या. त्यांनी एक अपॉर्च्युनिटी दिली युवा उद्योजकांना इथे आणण्याची आणि त्यांना हे जग दाखवण्याची. वी आर थँकफुल टू दॅम. थँक्यू. ओके, इथे येण्याचा इथे आल्यानंतर मला खरोखरच वाटलं की नाही, माझ्याकडे जी काही वस्तू आहे जे खेडेगावामध्ये ज्या काही बचत गटामार्फत ज्या वस्तू बनवलेल्या जातात त्या खरोखरच त्या वस्तूला एक्सपोजर करण्यासाठी मला हा खूप चांगला प्लॅटफॉर्म ह्या मशियातर्फे इथे लाभलेला आहे आणि खरोखरच त्या प्लॅटफॉर्मचा मी नक्की माझ्या खेडेगावातल्या छोट्या छोट्या विंडर्सला त्या बचत गटातल्या काम करणाऱ्या एम्प्लॉईजला मी खरोखरच हे करून देणार आहे, हे मी आजपासून इथून ठरवलेलं आहे. थँक्यू, धन्यवाद मसिया आणि मलेशियन फूड अँड बेवरेज इंडस्ट्रीज. आय एम समाधान हिरे फ्रॉम अशोका ग्रुप. आय हॅव व्हिजिटेड टू मलेशिया इंटरनॅशनल फूड बेवरेजेस एक्झिबिशन्स. नाव आय हॅव सीन्स डिफरंट टाईप्स ऑफ बेवरेजेस अँड डिफरंट टेक्नॉलॉजी यूज इन फूड प्रोसेसिंग लाईक व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स ऑफ कॅश्यू नट्स, डिफरंट पपयाज, पोमोग्रॅनेट फ्रूट्स अँड ऑल्सो यूज इन मशीनरीज डिफरंट टेक्नॉलॉजी ऑफ इन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी फॉर डेव्हलप इन न्यू प्रॉडक्ट्स, इनोवेटिव्ह प्रॉडक्ट्स लाईक फोर्टिफाईड बार्स, इस कन्फेक्शनरी प्रॉडक्ट्स, दे आर ऑल्सो सीन देअर अँड ऑल्सो प्रोड्यूस लाईक दे आर यू ऑल्सो प्रोड्यूस नॅचरली एक्स्ट्रॅक्ट. It's used for preparation of preservative as a fruits like vegetables. It's also used for preparation for fruit shelf lives. And I am very happy, feeling happy. Thank you. मी सौ छायाचंद्रकांत भांजी. मी अंधेरी वर्सावरून मुंबईवरनं आलेली आहे एक्झिबिशनसाठी आणि मी महाराष्ट्र चेंबरची मेंबर आहे. तर इथे आम्ही एक्झिबिशनसाठी आलेलो आहोत, दोन दिवस झाले आम्हाला. तर इथे येऊन आम्हाला असा फायदा झाला आहे की इथे फूड्स आणि लोकांचं जीवन आणि फूड्स कसं असते आणि फूड्सची जी पॅकेजिंग आहे, मशिनरी आहेत, आईस मशिनरी आहेत, सी फूड्स आहे, सर्वांची आम्ही माहिती करून घेतली. ड्राय मसाले आहेत, ऑल फूड्स आहेत. तर इथे येऊन आम्हाला बरंच काही शिकायला भेटलं आणि इकडची जी लोकसंख्या, जनजीवन आणि इकडचं जे
वातावरण आहे आणि इथे झाडांचं पहिली गोष्ट आहे ती झाडांची इतकी काळजी घेतली जाते की ती महत्त्वाची गोष्ट आम्हाला खूप आवडली की ते स्त्रीला किती माणसांपेक्षा जास्त महत्त्व आहे. धन्यवाद. नमस्कार, मी संतोष चव्हाण इथे एक्झिबिशनसाठी आलो होतो मलेशियामध्ये कोलालंपूरमध्ये. या एक्झिबिशनमध्ये आल्यानंतर एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की भारत या प्रदेशामध्ये सुद्धा खूप चांगली प्रगती करू शकतो. शेती क्षेत्रामध्ये जर आपल्याला प्रगती करायचं असेल तर फक्त भाजीपाला विकून किंवा मग कांदे आहेत हे सगळं विकून याच्यामध्ये पैसा नाही, परंतु आपल्याला जर प्रोसेसिंग करायचं असेल तर या ठिकाणी खूप चांगलं प्रतिसाद आम्हाला मिळाला. प्रोसेस फूड खूप मोठ्या प्रमाणावरती इथे वापरलं जातं आणि आपण भारतासारख्या कंट्रीनेसुद्धा प्रोसेस फूड केलं पाहिजे, फूडचं प्रोसेसिंग केलं पाहिजे. आणि जर फूडचं प्रोसेसिंग केलं तर नक्कीच याच्यामध्ये चांगलं मार्केट आहे, कारण आपण परदेशांमध्ये जर बघितलं तर जो शेतकरी हे सगळं पिकवतो तोच प्रोसेस करतो आणि प्रोसेस केल्यानंतर त्याचा आपण काय करतो, मार्केटिंग करतो. तर मग भारतामध्ये जर यानंतर जर प्रगती करायची असेल भारताला तर नक्कीच आपल्याकडे असलेले कडधान्य असेल, भाजीपाला असेल, फळे असेल किंवा शेतीमध्ये जे काही अन्नधान्य आपण घेतो तर ह्या अन्नधान्य डायरेक्ट तर विकताच येतं, परंतु त्याला जर प्रोसेसिंग केलं, त्याला कुठल्याही फॉर्ममध्ये प्रोसेसिंग करू शकतो आपण, त्याला मग आपण प्रिझर्व करू शकतो आणि हे सगळं जर केलं तर आपण याच्यामध्ये नक्कीच मार्केट कमवू शकतो. तर या प्रदर्शनामध्ये आपल्याला हे सगळं बघायला मिळालं. हे सगळं आम्हाला महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने याच्यासाठी खूप सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि यापुढे असंच काही संधी जर मिळाली तर आम्ही नक्कीच याच्यामध्ये आम्ही भाग घेऊ असं आम्हाला वाटतं. थँक्यू. आज मलेशियामध्ये हे जे काही एक्झिबिशन आयोजित करण्यात आलं होतं आणि ह्या एक्झिबिशनमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची जी सर्व टीम आम्ही इथं आलेलो आहोत, तर निश्चितच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला धन्यवाद दिले पाहिजे. अशा प्रकारच्या ह्या एक्झिबिशनला उपस्थित राहून आपण आपल्या देशाच्या सोबत भारतासोबत आपल्याला काय व्यापार करता येईल आणि आपल्या काय ऑप्शन्स आहेत, काय संधी आहेत हे शोधण्याचा इथं आपल्याला मार्ग सापडलेला आहे. आणि निश्चितच अशा प्रकारचे जे काही एक्झिबिशन्स आहेत ते आयोजित केले पाहिजे आणि अशा प्रकारचे हे एक्झिबिशन्स प्रत्येक देशामध्ये हो ओके ह्या निश्चितच ह्या एक्झिबिशनला जी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आपल्याला व्हिजिट देण्यात आली तर त्या निमित्ताने आपल्याला इथं बरंच काही आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. निश्चितच प्रोसेस फूड कशा पद्धतीने केलं पाहिजे आपण भारतात याबद्दल विचार करत नाही, तर निश्चितच भारताने याबद्दल विचार केला पाहिजे आणि प्रोसेस फूड तयार करून आपण कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल यांनी निश्चित ह्या एक्झिबिशनमधून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. त्यामुळे इथं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने जी काही ही सहल इथं आयोजित केली आणि इथं आपण भेट दिली तर त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि इथून निश्चितच आपल्याला बरेचसे फायदे होणार आहेत. इथले हे जे काही एक्झिबिशन आहे या एक्झिबिशनमधून आपल्याला प्रोसेस फूड असेल, इथली जी काही चालना आहे ही चालना आपल्याला बघायला मिळाली. आपण निश्चितच भारतात जाताना ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जाऊ आणि आपल्याला जास्तीत जास्त त्याचा फायदा कसा करून घेता येईल त्याचा फायदा करण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे आभारी, त्यांनी हे आम्हाला एक छान वेगळं जग दाखवलं. भविष्यामध्ये जे फ्रोझन फूड्स भाजीपाल्याचं जे आहे जे आपल्या शेतकरी वर्गाला किंवा आमच्यासारख्या व्यापारी वर्गांना ज्याची भारतामध्ये कमी प्रमाणात माहिती मिळती ती इथे येऊन आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर माहिती मिळाली. 120 सगळे जे मेंबर्स आहेत त्यांनी पण आमच्या एकमेकांची वैचारिक देवाणघेवाण होऊन त्याच्यात पण आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा मिळाला, माणसं मिळाली, त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. गुड आफ्टरनून, दिस इज सुयश कलसकर, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ यज्ञम पल्वरायझर प्रायव्हेट लिमिटेड. वी आर मॅन्युफॅक्चरर ऑफ पल्वरायझर्स अँड मटेरियल अँड इक्विपमेंट फॉर फूड इंडस्ट्रीज, फार्मा, केमिकल्स अँड ॲग्रो इंडस्ट्रीज on so many applications for size reduction equipment. We have come through Maharashtra Chamber of Commerce to Malaysia with their all delegates to understand our new customers and give our product benefits to other delegates. We have got very impressive customers also here, and so many our delegates also
रिक्वायर्ड अवर टाइप ऑफ मशीनरी. सो वी कैन गिव अवर बेस्ट टेक्नोलॉजी टू अवर न्यू कस्टमर्स. थैंक यू. महाराष्ट्र चेंबर्सनी हा जो उपक्रम हाती घेतला तो अत्यंत चांगला उपक्रम होता, त्यामुळे माझ्यासारख्या नवीन उद्योग व्यवसायामध्ये येणाऱ्या लोकांना प्रेरणा मिळाली. या एक्झिबिशनमध्ये मला खूप काही शिकायला मिळालं. ॲक्च्युली नाशिक किंवा अन्य ठिकाणी एक्झिबिशन अटेंड केले, परंतु ह्या एक्झिबिशनला इतक्या दूर आल्यानंतर एक आपण त्याच्यावर फोकस करतो, त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीने त्याच्याकडे बघता आलं. आणि याच्यामधनं मी फूड प्रोसेसिंगमध्ये जाण्याचा विचार करतो आहे, त्या दृष्टिकोनातनं मला काय काय गोष्टी करू शकतो हे पहिल्या याच्यामध्ये कळालं. त्याचबरोबर मी अजून दोन बिझनेसमध्ये इथे मी बघितलं, एक चायनाचा आहे आणि एक मलेशियनचा आहे. तर चायनाचं जे आहे ते लिंबूपासून ज्यूस बनवतात, तो एक त्यांचा मला आवडला. त्याच्यावर आमचं त्यांच्या नामचं मीटिंग्स सुरू झालेले आहेत. आणि अजून एक मशिनरी बघितलेली आहे की जी इंडियामध्ये खूप गरजेची आहे, त्याच्यावर पण माझं काम सुरू झालेलं आहे. इथे आल्यानंतर निश्चितच त्याचा उपयोग होणार आहे. परंतु याच्यामध्ये आपल्या भारतीयांनी किंवा महाराष्ट्र चेंबर्सनी पुढे पुढाकार घेणं गरजेचं आहे की असे फूडमधलं एक्झिबिशन आपल्याकडे महाराष्ट्रात भरवणं गरजेचं आहे, जेणेकरून तिथल्या लोकांना याचा उपयोग होईल आणि जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंगमध्ये लोक उतरतील. संजय पारनाईक आणि माझी मिसेस दीपा पारनाईक, आम्ही दोघं श्रीयुग फूड्स LLP ही कंपनी स्थापन केलेली आहे. आम्ही नवयुग फूड्स या महिला बचत गटांनी फॉर्म केलेल्या कंपनीकडनं जे बनलं जातं क्रश लेमन लोणचे ह्याचं मार्केटिंग करतो. आम्हाला इथे चायनाचा एक स्टॉल मिळाला की जिथे ते लिंबापासून अतिशय कॉन्सन्ट्रेटेड उत्कृष्ट ज्यूस बनवतात आणि ते प्रिझर्व करून 6 महिन्यापेक्षा जास्ती टिकवू शकतो अशा प्रोसेस त्यांच्याकडे आहे. आम्ही त्यांच्याबरोबर डायलॉग केला. इथं आम्हाला बरेच इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट मिळाले की जे आम्ही महाराष्ट्रात आणि भारतात मार्केटिंग करू शकू. परंतु मला असं वाटतं की आम्ही इथनं प्रोसेस नेण्याचा प्रयत्न करतो आहोत, म्हणजे जी प्रोसेस ॲटोमेशनमध्ये पण असेल प्रोन असेल. ॲटोमेशनमुळे आपल्या इथे जी क्वालिटीचा दर्जा जो दर्जा आपल्याला पाहिजे गुणवत्तेचा तो मिळण्याला मदत होईल अशी आमची धारणा आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही इथं पूर्ण वेळ मशिनरी पण बघितले, इथल्या मशिनरीचे प्रोसेस बघितली, त्यांच्याशी आम्ही टायअप करायचा प्रयत्न करतो आहे. त्यांचे भारतात कॉन्सुलेट नाही आहेत किंवा त्यांचे भारतात डीलर नाही आहेत, त्यासाठी ते म्हणाले की तुम्ही जर आम्हाला जर डीलर चांगले तिथं कम्युनिकेट करून दिले तर आम्ही भारतातसुद्धा आमचे ऑफिसेस चालू करू. मला असं वाटतं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनी केलेल्या उपक्रमात हे 3-4 जरी गोष्टी झाल्या की ज्यात सगळ्यांना बेनिफिट मिळेल, एकतर ॲटोमेशन केलेली प्रोसेस मिळेल, दुसरं नवीन प्रॉडक्ट्स मिळतील, आणि तिसरं इथल्या लोकांचे भारतात डीलर नेमले जातील, त्यामुळे आपल्याला सर्वसमावेशक फायदा होईल असं माझं मत आहे. थँक्यू. नमस्कार, मी योगेश मालपुरे. माझा SS रिच फार्म्स इंटरनॅशनल या नावाने इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. मी ऑनियन पॉम ग्रेनेट आणि इतर काही गोष्टींचं जे नाशिकच्या परिसरात अवेलेबल असतात ह्या गोष्टींचा एक्सपोर्ट व्यवसायात असून त्यात काही फूड प्रोसेसिंगमध्ये नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध होतात किंवा मशिनरीज टेक्नॉलॉजीज इथे काय अवेलेबल आहेत परदेशात याचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला कळले की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने मलेशिया येथील फूड एक्झिबिशनचं डेलिगेशन आयोजित केलेलं आहे, त्यात आम्ही पार्टिसिपेट केलं आणि इथे आल्यानंतर आम्हाला अनेक नाविन्यपूर्ण फूड प्रोसेसिंगच्या टेक्नॉलॉजीज तसेच वेगवेगळे त्या गोष्टींचे बायर आणि सप्लायर पण जे भारतात पण काही गोष्टी सप्लाय करू शकतात असे अनेक जण भेटले. महाराष्ट्र चेंबर्सचा उपक्रम अतिशय सुंदर होता. ज्या गोष्टी आपल्याला भारतात बघायला मिळत नाही किंवा आपल्या ज्ञानापलीकडच्या ज्या गोष्टी होत्या आत्तापर्यंत त्या आपल्याला इथे बघायला मिळाल्या. भविष्यातही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमाने विविध देशांमध्ये उपलब्ध होणारे प्रदर्शन यांना भेट देण्याची आमची इच्छा आहे. परत एकदा महाराष्ट्र चेंबर्सचे आणि संतोष भाऊ मंडलेचे यांचे धन्यवाद. मी सतीश पवार, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ मदन ग्लोबल ॲग्रोज. ॲक्च्युली आम्ही शेतकरी आणि
शेतकरी कुटुंबात जन्मलेलो असल्यामुळे आमच्या तीन पिढ्यांपासून द्राक्ष शेती व्यवसाय होता आणि एक तीन वर्षापासून एक्सपोर्टचं पण आपण स्वतः ट्रेडिंग ॲज अ ग्रोअर एक्सपोर्टर पण काम सुरू केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये नवीन विषय म्हणजे आम्ही सोबत येऊन आणखी काय याच्या पलीकडे जाऊन काय प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये काय करता येईल त्याच्यामध्ये आम्ही सर्च करतो आहे. आणि बाकीचं बरंच काही बोललं आहे मालपुरे साहेब पण आता याच्यामध्ये मी एवढंच धन्यवाद मानतो. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा जो उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. थँक्यू. हॅलो, मी रोशन पाटील, ग्रे पेसेचा फाउंडर आहे. मी नाशिकवरून आलो आहे, महाराष्ट्र कॉमर्स चेंबर कडून आलो आहे. प्रदर्शनामधून मला बरेच फायदे झाले. ॲक्च्युली मी ॲग्री प्रोड्यूसमध्ये आहे, हे फ्रोझन प्रोडक्ट्स, कॅन गुड्स आणि होरेकामध्ये सध्या सप्लाय. तर त्या रिलेटेड बऱ्याच प्रोडक्ट्सची माहिती झाली, बरेच बायर भेटले मला आणि काही ठिकाणून ऑर्डर पण भेटल्या आहेत. काही फ्रेश गुड्ससाठी मला ऑर्डर आलेल्या आहेत आणि आत्ता रिसेंटली काही मलेशियाकडून टीसाठी काही ऑर्डर भेटलेल्या आहेत. सो आणि एक मेन फायदा असा की बऱ्याच आपल्या लोकल लोकांशी नेटवर्किंग झालं, त्याबद्दल महाराष्ट्र चेंबरचे धन्यवाद. हॅलो, माझं नाव संदीप काशीनाथ पाटील. माझा व्यवसाय तसा वेल्डिंग फील्डमध्ये आहे. दुर्गेश एंटरप्राइजेस नावाचं माझं ऑफिस आहे नाशिकमध्ये आणि वेल्डिंग रिलेटेड मी मशीन्स आणि कन्झ्युमेबलमध्ये डील करतो. मला आता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे ही संधी लाभली आणि त्यानिमित्ताने मी इकडे मलेशियाला आलो. ॲक्च्युली मला फूड इंडस्ट्रीमध्ये काही करिअर करायची इच्छा आहे, लाईक फॅक्टरी ओपन करायचा विचार आहे आणि काही नवीन टेक्नॉलॉजी मी फूडमध्ये बघतो आहे. तर इकडे आता बऱ्यापैकी इकडचे जे काही लोकांचं जीवन आहे त्याच्या रिलेटेड जे काही फूड आहे त्याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळाली आणि आणखीनही मी काही गोष्टी आता इथून नवीन शोधतो आहे आणि मग त्या मी घेऊन जाणार आहे आपल्या इथे अप्लाय करण्यासाठी. धन्यवाद. या, माझं नाव अतुल बेंडाळे, मी नाशिकहून आलेलो आहे. मी माझा इनोव्हेटस ॲटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड हा ॲटोमेशन मशीन्स बनवण्याचा माझा उद्योग आहे आणि इथं आल्यावर मला वेगवेगळ्या प्रकारचे फूड कल्चर्स काय असतात ते कळले. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामधले जेवढे काही उद्योजक सहकारी आहेत त्यांच्याशी माझे बिझनेस नेटवर्किंग झालेली आहे आणि याच्यातून माझा व्यवसाय हा वृद्धिंगत होणार आहे. मला नवीन नवीन कल्चर्स जे आहेत, चायनीज कल्चर कसं असतं, फूड कल्चर स्पेशली चायनीज, कोरियन, हे सगळं इथं बघायला मिळलं आणि माझं थोडं जे ज्ञान आहे फूडच्या संदर्भात, अन्न क्षेत्राच्या संदर्भात, ते थोडं अपग्रेड झालं आणि नेटवर्किंग बऱ्यापैकी जी आहे, माझी इंडस्ट्रियल नेटवर्किंग इथं फार चांगली झाली आहे. त्यासाठी मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला व्यक्तिशः आणि आपल्या सर्वांतर्फे धन्यवाद देऊ इच्छितो. थँक्यू. नमस्कार, मी प्रसाद अरविंद जाधव. माझा व्यवसाय आहे हिरा एंटरप्राइजेस नावाने. आम्ही पॅकेजिंग फील्डमध्ये आहोत आणि आम्ही फ्रेश ड्राईड फ्रूट्स पण बनवतो. ह्या एक्झिबिशनमध्ये मी आल्यानंतर मी वेगवेगळे क्षेत्रामधल्या लोकांशी भेटलो जे फूड आणि बेवरेजेस या क्षेत्रामध्ये काम करतात आणि मला बरेच फ्रीज ड्राईड फ्रूट्स इम्पोर्ट करणारे कंपनीबरोबर माझं भेट झालेली आहे आणि त्यांच्याबरोबर माझी चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे मला ह्या एक्झिबिशनमध्ये येऊन बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. धन्यवाद. माझं नाव अभिजित घुले. माझा गुळाचा व्यवसाय आहे. गुळ आम्ही स्टेनलेस स्टीलमध्ये गुळ बनवणारी एकमेव फॅक्टरी आहे आमची अहमदनगरला. आणि प्रदर्शनात मला बऱ्याच गोष्टी बघायला भेटल्या, नवीन अपॉर्च्युनिटीज मिळाल्या आहेत, बिझनेस अपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या मिळालेल्या आहेत आणि त्यांचा लवकरच फायदा होईल असं मला दिसतं एकंदरीत. ओके, माझं नाव कल्पेश श्रीनिवास लोया. माझं द केन सायकल ज्यूस पार्लर असं ज्यूस पार्लर आहे. त्याच्यात आम्ही उसाच्या रसावर निरनिळे वेगवेगळे प्रकारचे कॉम्बिनेशन्स बनवतो आणि गोळ बर्फाचे गोळे वगैरे बनवतो. तर त्या संदर्भात अजून नवीन मला काही ऑपॉर्च्युनिटीज ह्या प्रदर्शनात भेटते आहेत का की काय, नवीन टेक्नॉलॉजी काय भेटते का ते बघण्याच्या हिशोबाने आम्ही इथे जोडीने आलो होतो. तर बरेच काही नवीन पॅकेजिंगमध्ये आणि प्रोसेसिंगमध्ये बघायला मिळालेलं आहे. गोळ्यासाठी नवीन अजून काही मशीनरीज बघायला मिळालेल्या आहेत. ओव्हरऑल विजन एक्सपांड करण्याच्या हिशोबाने हा एक्झिबिशन मला खूपच फायद्याचा ठरलेला आहे.
निश्चित भविष्यात मला बिझनेसमध्ये याचा फायदा होणारच आहे. थँक्यू. नमस्कार, मी मृदुला जाधव, संचालिका हिरा एंटरप्राइजेसचं. आम्ही गेली 2 दिवस या एक्झिबिशनमध्ये आलेलो आहे आणि इथे जे काही फूड पॅकेजिंग किंवा फूड प्रोसेसिंग फूड टेक्नॉलॉजीचे जे काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी बघितल्या आहेत त्या खरंच खूप चांगल्या आहेत, ज्या आपण आपल्याकडे घेऊन जाऊ शकतो. नवीन टेक्नॉलॉजीज आहेत फूड पॅकेजिंगमध्ये, आम्ही बऱ्याच बघितल्या, रिटॉर्ट पॅकेजिंग त्यामध्ये एक बघितलं, मल्टीलेअर पॅकेजिंग्स बघितले, शिवाय काही मशिनरीजमध्ये नवीन बघितले टेक्नॉलॉजीज की नवीन नवीन डेव्हलपमेंट्स आहेत की ज्या आपण आपल्याकडे आत्मसात करू शकतो. शिवाय इथे एक्सपोर्ट करण्यासाठी खूप वाव आहे, कारण मलेशियामध्ये मेजर इम्पोर्ट आहे. आणि आत्ता इथे एक्झिबिशनमध्ये फिरताना एक लक्षात आलं की इथे बऱ्याच गोष्टींची आवश्यकता आहे की त्या लोकांना इम्पोर्ट करायला दे आर मोर दॅन हॅपी. ते उलट म्हणत आहे की तुम्ही आम्हाला तुमचं प्रोडक्शन सांगा, मटेरियल सांगा आणि ते बिझनेस करायला खूप तयार आहेत. त्या बाबतीत आम्ही बऱ्याच जणांशी बोललेलो आहे आणि पॉझिटिव्हली होपसो की इंडियामध्ये जाईस्तोवर एखादं डील फायनल होऊ शकतं. थँक्यू. माय नेम इज स्मिता मंडलेचा. दिस इज द फर्स्ट टाईम दॅट आय एम कमिंग टू अन इंटरनॅशनल ट्रेड फेअर. दो माय वर्क डझंट बिलॉंग टू द फूड अँड बेवरेज सेक्टर, in spite of that there's quite a bit that I have learned here, basically in the packaging section, and how to go about in your daily business and what are the new technologies that are arriving in the world today. That has been a major eye opener, and I'm sure I have learned a lot coming here. Thank you. Thank you. Namaskar, mi Dr. Mithila Kapanis, mi Mall India ya company la represent karte. सध्या आम्ही ऑस्ट्रेलिया आणि इटलीला आंबे, आपले हापूस आंबे एक्सपोर्ट करतो. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने ही अपॉर्च्युनिटी दिली मलेशियाला येऊन इंटरनॅशनल फूड अँड बेवरेजेसचं एक्झिबिशन बघायला. आम्ही इथे आलो आणि इथे आल्यावरती एक गोष्ट लक्षात आली की अनेक प्रॉडक्ट्स आहेत आपल्या भारतामध्ये सुद्धा की जे आपण एक्सप्लोअर करू शकतो, आपण त्याच्यामध्ये अजून इनोव्हेटिव्ह काही करू शकतो. फॉर एक्झाम्पल मका आहे, तर मक्याचं सिरप इथे अवेलेबल आहे. मक्यापासून अनेक गोष्टी हे लोक बनवतात. अशा इनोव्हेटिव्ह गोष्टी आपणसुद्धा करू शकतो हा आत्मविश्वास इथे येऊन आला. आणि अनेक चायनाचे लोक जे आहेत त्यांच्याकडनं एक शिकायला मिळालं की तुम्ही काहीही करा, तुमचं कुठलंही प्रॉडक्ट तुम्ही बनवा, पण तुम्हाला जे लागतं ते तुमच्या कंट्रीमधनंच तुम्ही घ्या, तुमच्या लोकांकडनंच तुम्ही ते घ्या. आणि अजूनसुद्धा अनेक अपॉर्च्युनिटीज ह्याच्या पुढे काही कॉन्टॅक्ट्स मिळाले की जे पुढे जाऊन आपल्या बिझनेसमध्ये टर्न होऊ शकतात. तर थँक्यू महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, थँक्यू मंडलेचा सर आणि थँक्यू सुनीता मॅडम, थँक्यू. ओके, माझं नाव सिद्धेश अट्टल, मी पुण्याला एमटेक करतो आहे फूड टेक्नॉलॉजीमध्ये. माझं बीटेक पण तिथेच झालं आहे आणि मी आता नवीन बिझनेसच्या शोधामध्ये इथे आलेलो आहे आणि मला इथे भरपूर ऑपॉर्च्युनिटी दिसून आलेल्या आहेत. आणि माझा फॅमिली बिझनेस आहे, आम्ही ओनियन एक्सपोर्ट करतो. तर मला अजून काही त्याच्यात दुसरं काही करता येईल का याची मी संधी बघतो आहे आणि त्या उद्दिष्टाने मी इथे आलेलो आहे. पण इथे आणि इथे आल्यानंतरही मला भरपूर स्टॉल वगैरे भरपूर ठिकाणी मला वेगवेगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत आणि तुम्ही इथे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे थँक्यू, आभार मानतो. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे 120 डेलिगेट्स आम्ही आलो आणि आल्यावर आम्हाला इतकं छान वाटलं की महाराष्ट्र मुंबई इंडिया मलेशियाबरोबर कितीतरी गोष्टींबद्दल टायअप करू शकते. हे एक्झिबिशन म्हणजे नवीन नवीन कल्पना कृती सर्व पाककला फूड प्रोसेसिंगमध्ये किती गोष्टीच्या अपॉर्च्युनिटी आहेत ह्याची चांगल्या प्रकारे कल्पना आली आणि एक नवीन विषय डोक्यात घेऊन आम्ही आता इंडियात परत जातो आहोत की जेणेकरून आम्ही कुठल्या तरी छानपैकी ॲक्टिव्हिटी ह्याच्यातली निवडून त्याचा आमच्या इंडियामध्ये सुद्धा त्याचप्रमाणे प्रोग्रेस करून ह्या इंडस्ट्रीला चांगलं प्रोत्साहन मिळेल. उद्योजकांना एक नवी संधी आहे आणि इथे 20व्या वर्षापासून ते सिनियर सिटिझन्सपर्यंत बऱ्याच जणांनी भाग घेतला होता, सगळ्यांचा उत्साह फार दांडगा होता. हे एक्झिबिशन हे उद्योजकांना एक छान पर्वणीच आहे. थँक्यू. We came to visit Malaysia to see the 20th International Food and Beverages exhibition along with Maharashtra Chambers organized tour. So what I came to see
was basically the advanced technology that is there in the international market. Where does India lack in the innovations and research that has been done in this industry? I came here, I was quite pleased to see the development that has taken place, and which in India can easily do much better. But and secondly is that it is not an entirely international, this is basically an ASEAN kind of an countries which have participated, and not necessarily that, you know, Europe and other countries have not participated in this to make it truly international. It is basically an ASEAN countries exhibition, but I'm quite sure that India will progress much better than what I have seen in here, and in many of the innovations are, I'm quite sure, will be incorporated in the Indian research and development that will taking place in this field rapidly. I hope my wish will come through that to see India a very powerful economy Asia Pacific, Asia ASEAN countries, because we are not still a member of ASEAN, so I wish that we become a member of ASEAN. Excellent. Anjali Tendulkar, Messrs. Korelina Himaji Company, me Maharashtra Chamber of Commerce tarfe Masia tarfe ithe Malaysia la food and beverage exhibition la aale me Prime Minister Kaushalya Vikas Yojane Antargat food fruits and vegetables dehydration cha course kelyamule mala ya ithe interest hota yenyamade ani ithe aalya mala barach kahi processing cha navin techniques baghayla milya ani tyacha apan avlamb kela pahije ani aplya government Maharashtra government ani chamber ne mala ithe pathavle cha mala far fayda jhalay tyacha mi nakkis aplya Maharashtra la त्याचा उपयोगात आणून फायदा करून देण्याचा विचारात आहे. थँक्यू. मी हनुमंतराव देशमुख, सांगली जिल्ह्यामध्ये माझं पॅक हाऊस आहे, कोल्ड स्टोरेज फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. मी पोमोग्रेनेट आणि ग्रेप्स हे एक्सपोर्ट करतो. सध्या एक्सपोर्टसाठी मी बाहेर शोधतो आहे. त्याच्यामध्ये जो कोणी इंटरेस्टेड असेल पार्टनरशिपसाठी त्यालाही माझ्याकडून म्हणजे माझ्या कंपनीला आवश्यकता आहे. मी स्टाफची रिक्वायरमेंट केलेली आहे. मला जनरल मॅनेजर आणि पॅकहाऊस मॅनेजरची आणि लागणारा स्टाफ हे मी आपल्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या सागरसाहेबांना सांगितलेलं आहे, माहिती दिलेली आहे. आणि यावर्षी मागच्या वर्षी मी 70 कंटेनर केलेले आहेत ऑलरेडी, 30 पोमोग्रेनेटचे आणि 40 ग्रेपचे कंटेनर युरोपला नेदरलँडला पाठवलेले आहेत. यावर्षी किमान 150 ते 200 कंटेनर मला बाहेर पाठवायचे आहेत. याच्यामध्ये जे आज मलेशियाला जे पार्टिसिपेंट सगळे डेलिगेट्स यामध्ये जे आहेत त्यांना माझी रिक्वेस्ट आहे, जर कोणी माझ्याबरोबर बिझनेस करायला इंटरेस्ट असेल तर मी यू आर वेलकम, आपण मिळून करूया. आजचं जे हे जे ट्रेड फेअर अँड बेवरेज एक्झिबिशन याच्यामध्ये बऱ्यापैकी सर्वांचे या ठिकाणी माहिती एकमेकाची माहिती मिळालेली आहे, आणि जे इथून जे माहिती मिळाली आहे अतिशय चांगले. जे चेंबर ऑफ कॉमर्सने जे हे एक्झिबिशन हे जे आयोजित ऑर्गनाईज केलेलं आहे, तर याच्यामध्ये चेंबर ऑफ कॉमर्सना मी धन्यवाद देतो. आणि अशा पद्धतीचे जेवढे काय फेअर असतील, जेवढे इथून पुढे एक्झिबिशन असतील, ते एक्झिबिशनमध्ये निश्चितपणानं आपण सहभागी होऊया. आपल्या सर्वांना याच्यातून एक चांगला मार्ग निघेल. आपण सर्व एकत्रित आलोत, आपले वेगवेगळे व्यवसाय जरी असले तरी आपण एकत्रित काम करूया आणि चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून